मेरा बेटा। चला समीर बोरकर अर्थात आमचे मामा पंचांच काम पाहतील आणि त्यांना साथ देतील दोन्ही बंधू शुभम मांजरेकर आणि साई मांजरेकर। साई कृपा प्रीमियर लीग मध्ये पुनश्च स्वागत आपण करूया तुमचं, कारण या पहिल्या ग्रुपचं आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे। एलिमिनेटर टू क्वालिफाई टू सामना म्हणता येईल आपल्याला, किंवा एलिमिनेटर टू पराभूत संघ बाहेर विजयी संघ क्वालिफाय होईल। केळशी का मसळा, तो आज तर केळशीच्या बाजून लागलाय आणि आज नाजीमची बॅट बोलते, अदनानचा सुद्धा बल्ला बोलतोय। विलास गोलंदाजी कशा प्रकारे करेल पाहायला मिळेल आपल्याला। विलास चांगला स्ट्रोक खेळलाय, दोन धावा मिळतील इथे नाजीमला। खातं सुरुवात केलंय केळशीचं पहिल्या चेंडूवर दोन धावांनी, अकाउंटची ओपनिंग केली नाजीमने, जबरदस्त फलंदाज आहे नाजीम। लिस्टमध्ये लवकरच नाजीमचं नाव आपल्याला पाहायला मिळेल टॉप 10 बॅट्समन या टुर्नामेंटच्या। जोरदार अपील शुभमने केला होता स्क्वेअर लेगवरून, पण पंचांनी नकारार्थी मान हलवली। फुल टॉच चेंडू, चेंडू सीमा रेषा पार, कव्हरला भेदून नाजीमच्या बॅटमधून येते चौकार। या मॅचचा पहिला चौकार नाजीमच्या बॅटमधून, आजची रात्र नाजीमची आहे नक्कीच। जबरदस्त फटकेबाजी नाजीमकडून पाहायला मिळते, गोलंदाजी पण तितक्याच ताकदीची करतोय तो, तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळते। सहा धावा केल्या दोन चेंडूमध्ये नाजीमनी, तीन चेंडूमध्ये फुल टॉच चेंडू, निर्णय तिसऱ्या नॉट आउट। दोन्ही खेळाडू एकाच विकेटमध्ये होते, विलासने जर विकेट किपरच्याकडे थ्रो केला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता। दोघंही एकाच क्रीजमध्ये होते, पण इथं समजायला उंबायला वेळ कमी आहे तुमच्याकडे, पॉईंट सेकंडमध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायचे असतात। विलास अदनानसाठी चांगलं क्षेत्ररक्षण राजाचं, एक धाव मिळते अदनानला, संघाची धावसंख्या ते 8। स्ट्राईक येते पुन्हा नाजीमकडे, एक चौकार नाजीमने ठोकलाय, आणखीन एक चौकार येते नाजीमच्या बॅटमधून, जबरदस्त फटकेबाजी। नाजीमकडे एक चौकार नाजीमने ठोकलाय, आणखीन एक चौकार येते नाजीमच्या बॅटमधून, नाजीमकडे एक चौकार नाजीमने ठोकलाय, आणखीन एक चौकार येते नाजीमच्या बॅटमधून। दुसरा षटक घेऊन बाबड्या, दुसरा षटक हाताळण्यासाठी येतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर अदनान, जबरदस्त स्ट्रोक मनगडाच्या द्वारे फ्लिक केला आहे, ग्लान्स स्टाईलचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। राहुल द्रविडम मोहम्मद अजरुद्दीन मार्क वाय यासाठी ओळखले जातात, त्याच प्रकारचा चेंडू आताच्या काळात तुम्हाला विराट कोहलीचे असे षटकार आणि चौकार पाहायला मिळतात। मनगडी स्ट्रोक अदनानच्या बॅटमधून, क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला मार्कवर। अदनान जबरदस्त स्ट्रोक मनगडाच्या द्वारे फ्लिक केला आहे अदनानने, कव्हर खाली ठेवले त्याला आणि तिथे स्ट्रोक खेळला होता, पण राजाकडून झेल सुटते, जीवदान मिळते अदनानला। एक धावाने धावसंख्या वाढवते, धावसंख्या पोहोचते 17 या धावांवर। दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली, वाईड बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू स्पिन होऊन आतमध्ये आला, पण वाईड लाईनच्या गाईडलाईनच्या बाहेरून आला। हा चांगला स्ट्रोक नाजीमच्या बॅटमधून, आणखीन एक येतोय चौकार, पूर्ण तांच्या बाहेरून आला। बॉल टाकला होता बाबड्याने फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पण तितकाच हुशार, चांगला स्ट्रोक नाजीमच्या बॅटमधून। जबरदस्त फटकेबाजी नाजीमची आजच्या दिवसात पाहायला मिळते, तिसरा चौकार आहे त्याच्या बॅटमधून। डिक्लरच्या स्वरूपात एक धाव मिळते नाजीमला, आणखीन संघाची धावसंख्या तो वाढवत राहिलाय 23। स्कोर बेड हलत ठेवलंय त्याने, आमच्या स्कोररला चांगलं काम करायला लावतोय, मेहनत करायला लावतोय। एक धाव
डिक्लेअरच्या स्वरूपात एक चांगला फलंदाज आहे आणि 360 अँगल आहे. जसा चेंडू येतोय तसा तो खेळतोय. कुठेही त्याची गडबड दिसत नाही की लेगचा चेंडू ऑफ साईडला क्रॉस बॅटेड खेळण्याचा कुठलाही प्रयत्न आहे. ज्या पद्धतीने गोलंदाज चेंडू टाकतोय त्या ठिकाणीच खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला स्टेट डाऊन द ग्राउंड होता स्ट्रोक. पण सूरजनी चांगलं क्षेत्र रक्षण केलं बाउंड्री लाईनला त्यामुळे एकच धाव मिळेल नाझीमला. नक्कीच केळशीमध्ये हरणय असेल चिपोळ असेल दाबोळ असेल तिथे जबरदस्त फलंदाज. एक नावाचा दबदबा आहे नाझीमचा. ऑलराऊंडर खेळाडू आहे केळशी संघाकडून त्याचा दबदबा आहे. आपण युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे सामने आपण केळशी दाबोळ चिपोळचे आपण पाहतो तिथे नाझीम आपल्याला खेळताना दिसतो. एक हार्ड हिटर आणि एक चांगला खेळाडू. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. सिंगल घेतोय डिक्लेअरच्या स्वरूपात. नो बॉल साइड आर्म नो बॉल 1+1 दोन धाव मिळतील इथे केळशी संघाला. संघाची धावसंख्या होते 27. तिसऱ्या षटकाची शुभमची सुरुवात होते नो बॉलनी. हा चांगला स्ट्रोक धावबाद होईल इथे. धावायची गरज नव्हती. बॅकफुटला लावून हा स्ट्रोक खेळला होता. चांगला स्ट्रोक धावबाद होईल इथे. धावायची गरज नव्हती सांगतोय. अरे तू बोल मला मी थांबलो असतो. पण इथं बोलून थांबेपर्यंत वेळ नसते. डोळ्या डोळ्यांमध्ये इशारा करावा लागतो. जर रनिंग बिटवीन द विकेट असेल चांगली करायची तर आखो आखो मी इशारा करण्याची गरज असते खऱ्या अर्थाने. ग्रुप एचचा शेवटचा मॅच आपण पाहतोय. त्यानंतर आपण जाणार आहोत ग्रुप सीमध्ये. अर्थात आयोजक संघ आपल्याला दिसेल साई कृपा अर्थात गौरव बोरकरचा संघ. साई मांजरेकर खेळताना दिसेल आपल्याला. अह यष्टीचित बाद सनाउल्ला बॅक टू द पावली आणि शुभमच्या गोलंदाजीवर बबड्याने केले काम तमाम. सनाउल्ला जाते तंबूच्या असलेल्या बाकीच्या संघ सहकाऱ्यांच्या सोबत आराम करण्यासाठी. त्याला संधी मिळणार नाही पुन्हा फलंदाजी. अह यष्टीचित बाद सनाउल्ला बॅक टू द पावली आणि शुभमच्या गोलंदाजीवर माजिद शुभम लेग स्टंपच्या बाहेर यावेळेस गोलंदाजी करतोय. डाऊन द लेग साइड गोलंदाजी होते. विकेट बॉल आहे. बॉल चार बॉल 2-2 29 धावा. शुभम जबरदस्त स्ट्रोक चौकार. चार धावा येत आहेत मासूमच्या बॅट मधून. जबरदस्त चेंडू आहे शुभमचा मासूमसाठी. आणखीन एक चांगला स्ट्रोक. पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण राजाचं. शॉर्ट कव्हरला त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केले मासूमसाठी. एकच धाव मिळेल या शेवटच्या चेंडूवर मासूम. एक चांगला स्ट्रोक. पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण षटक बाकी आहे. 34 धावा होत आहेत. हा चांगला स्ट्रोक जबरदस्त क्षेत्ररक्षण शुभमचं. पण थ्रो करेपर्यंत एक धाव कम्प्लीट. मासूम आणि अदनानी केली आहे. एक धाव आणि धावसंख्या होते 35 धावा. शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. समीर आलाय गोलंदाजीसाठी. हा चांगला स्ट्रोक आणि चेंडू सी मारे चापार चौकार. नॉन स्ट्राइकच्या विकेटवर शिल्लक आहेत. समीर आलाय गोलंदाजीसाठी. हा चांगला स्ट्रोक आणि चेंडू सी मारे चापार. मेडांच्या दिशेने जबरदस्त फटकेबाजी अदनानची. धावसंख्या पोहोचवते झपाट्याने तो 39 धावा. हा यावेळेस मात्र आउट ऑफ द पार्क आउट ऑफ द बॉक्स फटका.
आणि बॉक्स क्रिकेटची खासियत आहे की 39 धावा खेळायचे असतील तर बॉक्स मध्ये 39 धावा यावेळेस मात्र समीर 39 सन्माननीय संजय जी सातनाक यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे संजय जी सातनाक अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे खराब स्ट्रोक झेल डिपलाय खराब स्ट्रोक झेल डिपलाय शेवटचे दोन चेंडू आहेत 39 धावसंख्येवर नवीन फलंदाज रिजवान जबरदस्त फटका मासूमच्या बॅट मधून कव्हरला भेदून चेंडूची मारेषा पार जातोय आणखीन एक चौकार या सामन्यात चौकार चौकार आणि जबरदस्त फटका मासूमचा चेंडू आहे नाजीमनी टोकल्या 3 चौकार अदनाननी टेकल्या 2 चौकार मासूमनी टोकल्या 2 चौकार 2 धावा आल्या या शेवटच्या चेंडूवर मासूम कडून आणि संघाची धावसंख्या होती 45 धावांचं लक्ष आहे संजयजी सातनाक यांचं स्वागत करतील प्रियतेज कर्देकर तर सातनाक साहेबांना विनंती आहे की त्यांनी आपलं स्वागत स्वीकारायचं आहे चला टॉससाठी यायचं आहे साई कृपा ये आणि कालभैरव फायटर्स आपल्याला विनंती आहे टॉससाठी यायचं आहे यानंतर ग्रुप सी मधला पहिला लीग मॅच होईल कालभैरव फायटर्स हरिहरेश्वर विरुद्ध साई कृपा ए टॉससाठी यायचं आहे मधली इनिंग संपलेली आहे 1 इनिंग 46 धावांचा टार्गेट आहे मसळा संघासमोर साजेश भाटकर यांचा सत्कार करतील कौस्तुभ पुसाळकर तर साजेश यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे आमची सगळ्यांची आवडती साजेश उत्कृष्ट क्रिकेटपटू ढोलकीवर सन्मान झालाय चेहऱ्याने अतिशय मासूमचे कमी नाही जर तुम्ही आता हलके हलके पाऊल ठेवणार आहे नाजीम हो जबरदस्त वापसी लास्ट ला पीज बॉलर शेवटी हलके हलके पाऊल ठेवणार आहे नाजीम झाला तो हो कुठल्याही मोठ्या फलंदाजाला बाद पाऊल ठेवणार आहे नाजीम हो जबरदस्त आणि तो चेंडू टाकला नाजीमने आणि बाद होतोय समीर जबरदस्त नाजीम आपल्याला पाहायला मिळते केळशी कडून अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून इथे साईकृपा प्रीमियर लीग मध्ये नाजीम आपला दाखवताना सातत्याने तो जबरदस्त खेळ करते चांगला स्ट्रोक खराब क्षेत्ररक्षण
बाबड्याने पहिलेच वाघाची धाड, चेंडू सीमा रेषा पार, बाबड्याच्या बॅटमधून येतोय कणकणीत चौकार. या चार धावांनी धाव संख्या होते 8. जो येतोय फलंदाज तो चौकारांनीच खातं खोलतोय. चौकार मारणे मोठी गोष्ट नाहीये, सामना विजय करून देणे खूप मोठी गोष्ट आहे. दोन चौकार तर आलेच पहिल्याच षटकात. चौकारांचं जरी गणित ठेवलं तरी 10 चौकार टोकावे लागतील मसळा संघाला. क्लीन बोल्ड, पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर बोल्ड, पहिल्या चेंडूवर चौकार. नाजीम जबरदस्त गोलंदाजी. संघाची धाव संख्या 8 चेंडूवर चौकार करताना, अर्थात आपण टेनिस क्रिकेट ओरम मध्ये आपण पाहिलं ओपन तर नाजीम गुल्ली आपण फिरकीचा जादूगार पाहिला. इथं टेनिस क्रिकेट बॉक्स साठी हा नाजीम पण तितकाच आहे, कुणासाठी कमी नाही. जबरदस्त पहिल्या चेंडूवर चौकार, राऊंड परफॉर्मन्स आहे नाजीमचा. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, या 3 किताब आहेत. संधी सोडली डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव, बॅट कटची झेल सोडली, यष्टी रक्षण सुद्धा चुकलं आणि बेस्ट क्षेत्ररक्षक अर्थात बेस्ट फिल्डर साठी सुद्धा आपल्याकडे आकर्षक चषक आहे. आणखीन एकदा मासूमला चकवले नाजीमनी. डॉट बॉल आहे, एक रन आहे सर, डॉट बॉल आहे ना, ओके. आता त्याला स्ट्राईक मिळते तब्बल 1 षटकानंतर आणि 9 धावा झाल्या. थोडासा संघ पिछाडीवर आहे, त्याला आघाडी मिळवून देण्यासाठी प्रयत्न नक्की करेल. रिक्वायर्ड रन रेटच्या सरासरीने तो चालतोय का बघूया. हा चांगला फटका होता, क्रॉस बॅटेड, धावबाद करण्याची संधी होती पण एकच धाव मिळते ते विलासला. विलास आपलं खातं खोलतोय. संघाची धावसंख्या होती 10. एक धाव मिळते सूरजला, एक धाव आणि धाव संख्या होती 11. विलास अदनान गोलंदाजी करते विलासला. बाद होईल सूरज कारण सरळ हाता स्ट्रोक केला आहे विलासनी आणि सूरज सरळ हाता स्ट्रोक. आता येतोय राजा फलंदाजीला. एक धाव मिळते विलासला. विलासचं प्रॉपर टायमिंग होत नाही, स्ट्रोक कनेक्ट होत नाहीत बॅटला विलासच्या. स्ट्राईक जाते राजाकडे. अदनान चांगली गोलंदाजी करते यावेळेस मात्र डाऊन द लेग साईड जातोय तो, भरकडतोय दिशा आपली, त्यामुळे व्हाईटच्या स्वरूपात धाव मिळेल. हा चांगला स्ट्रोक आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा वन मॅन आरबी अर्थात केळशीचा नाजीम मैदानात क्षेत्ररक्षण दिसताना अतिशय शांत संयमी. त्याला बोलताना खूप कमी पाहिले मी, त्याला जे काय आणि मोठे खेळाडू आहेत तसेच मोठे होत नसतात तर ते तोंडाने कमी आणि आपल्या कर्तृत्वाने खूप बोलतात.
तसाच आपल्याला पाहायला मिळते तो खऱ्या अर्थाने नाजीम। नाजीम बद्दल आणखीन एक वाक्य आपल्याला नक्की बोलता येईल, आमचा बॉल घालवलाय मात्र विलासनी, आउट ऑफ द पार्क हा षटकार होता विलासच्या बॅटमधून। पण नाजीम बद्दल एकच बोलता येईल ना, कद बडा ना पद बडा, मुसीबत मे जो खडा वो सबसे बडा, अर्थात नाजीम, ज्याने प्रत्येक वेळेस केळशीला तारले आपल्या फलंदाजी क्षेत्ररक्षण करताना। 14 ओव्हर झाले, दोन षटकानंतर 14 धावा, 46 धावांचा बाटला करताना 14 धावा झाल्यात म्हणजे तब्बल 32 धावा पाहिजे आहेत। 12 चेंडू 32 धावा, राजा सारखी फलंदाजी करेल का? नॉन स्ट्राईकला आलाय शुभम, तो त्याला साथ देईल क्या? गोलंदाजीसाठी आलाय राहील, राहील राजासाठी। क्रॉस बॅट स्ट्रोक डॉट बॉल, खराब फलंदाजी। हा चांगला स्ट्रोक, ते सुनीलजी कर्देकर आणि प्रीतम वाडकर यांना विनंती करण की त्यांनी अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आमचे मुख्य अतिथी सुनीलजी कर्देकर साहेब आणि प्रीतम वाडकर साहेब, आपल्याला विनंती असेल की अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। क्लीन बोल्ड, जबरदस्त गोलंदाजी राहीलची, शुभम काही समजू शकला नाही। आता मात्र मसळा संघ खूप अडचणीत आहे, आता अवाक्याच्या बाहेर चाललंय हे टार्गेटला आहे विलासनी आणि सुद्धा आहे, आता अवाक्याच्या बाहेर चाललंय हे टार्गेटला आहे। चांगला स्ट्रोक, चौकार येते ती समीरच्या बॅटमधून, आणखी एक चांगला स्ट्रोक, धावबाद होईल इथे समीर, बॅक टू द बावालियन, जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त थ्रो, एकोणीस या धावसंख्येवर बाद होते। चौकार, कणी यानंतर तर मॅच आहे, ग्रुप सी, साई कृपा ए वर्सेस काळभैरव फायटर्स हरेश्वर, स्कोर 23, अजून 23 धावाच पाहिजे आहेत शेवटच्या षटकात, म्हणजे 6-6 चौकार टोकावे लागतील। सनाउल्ला येतोय गोलंदाजी साडी, नेट प्रॅक्टिस करतोय साई कृपा ए संघ, कणी यानंतर मॅच आहे त्यांचा काळभैरव फायटर्स हरेश्वर संघासमोर। एक धाव, दोन्ही फलंदाजी थोडीशी टक्कर लागली मध्येच, राजाला दुखापत झाली नसेल तर बरं, उठलाय तो पुन्हा खेळण्यासाठी। वाईड बॉल, चांगला फटका, थोडीशी वाईट थ्रो केली राजाने, पण चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीच्या मागं मासूमचं, अतिशय हुशार क्रिकेटर आहे नाझी मासूम, मन जिंकलीत त्याने प्रेक्षकांची। सोपा झेल सुटलाय, राजा आउट, क्वाड बिहाइंड, सनाउल्ला मिळते एक सफलता, यश 27 जातोय, सातवा विकेट, शेवटची जोडी मैदानात, शुभम राजा आउट, क्वाड डिक्लर मिळेल शुभमला, एक धाव डिक्लर आहे तिथे। वन टू गो, वाह जबरदस्त चौकार,
राज्य बैट मधून आपल्याला पाहायला मिळाला. चला टॉस साठी या आपल्याला मागातपासून बोलवतो आपण. काल भैरव फायटर्स संजयजी साधना घेणं विनंती आहे की त्यांच्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. चला चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊया. नाझीम संजय सातनाक यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच जाते नाझीमला. आणि टॉससाठी मी त्यांनाच आमंत्रित करीन. संजय सातनाक यांना त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. साई कृपा ये आणि काळभैरव फायटर्स साई कृपा ये आणि काळभैरव आणि काळभैरव टॉस होतोय. संजयजी सातनाक यांच्या शुभ हस्ते काळभैरव टॉस विन काळभैरव फायटर्स. चला आपला डिसिजन सांगायचा आहे आणि काळभैरव फिल्डिंग काळभैरव फायटर्स. हरिहरेश्वरचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. डीपीएल मध्ये अफजल इलेव्हन संघ आपल्याला हरिहरेश्वर मध्ये पाहायला मिळेल. त्यामध्ये गणेश जावकर आपल्याला खेळताना दिसेल. अर्थात त्याला ऑप्शन मध्ये अफजल नेमन यांनी घेतलं होतं त्यांच्या संघासाठी. ती 5-6 तारखेला हरिहरेश्वरला आपल्याला पाहायला मिळेल ती टुर्नामेंट. म्हणजे सार्थक सुद्धा आहे अफजल इलेव्हन संघामध्ये आपल्याला खेळायला त्यांना दिसेल. काळभैरव फायटर्स कृपया एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आपण स्कोररच्या बाजूला. तर आता क्रिकेट सीझन आहे तर क्रिकेटच्या टुर्नामेंट आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतील. मग आमचं साई श्रद्धा मित्रमंडळ पण मागं नाही आहे. तर साई श्रद्धा मित्रमंडळ आयोजित अंडरम बॉक्सचे सामने आपल्याला 1 डिसेंबर 2021 ते 2 डिसेंबर 2021 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ज्याचं फर्स्ट प्राईज आहे अर्थात प्रथम क्रमांक आहे तब्बल 7,000 रुपये आणि भव्य चषक. त्यानंतर द्वितीय पारितोषिक आहे 4,000 रुपये आणि भव्य चषक ज्याची प्रवेश फी आहे फक्त आणि फक्त 700 रुपये. 30 नोव्हेंबर पर्यंत आपण ही प्रवेश फी जमा करू शकता. अर्थात आमच्या साई श्रद्धा मित्रमंडळाचे मयूर मयेकर अमे कर्देकर अमृत बोरकर आकाश कर्देकर यांच्याकडे तुम्ही फी जमा करू शकता. साई श्रद्धा मित्रमंडळ आयोजित अंडरम बॉक्स 1-2 डिसेंबर. यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला साई कृपाचा सामना असल्यामुळे त्यांच्या अख्ख्या स्क्वाडचा स्क्रीनवर आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा फोटो दिसेल. जर तुम्ही लाईव्ह पाहत असाल तर आपल्या स्क्रीनवर आहे. आता आपण पाहत